नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्या समोर बनवत आहे व्हिडिओ डीव्हीटी आयटीआय इन्स्ट्रक्टर 772 पद भरतीबाबतच्या एका अपडेटवर। सर्वप्रथम जे विद्यार्थी माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आयटीआय इन्स्ट्रक्टर 1457 तसेच 772 पद भरतीच्या संदर्भातल्या सर्व अपडेट्ससाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर बरेचसे विद्यार्थी मला कमेंट्स मध्ये प्रश्न विचारतात की सर, या भरती परीक्षेला उशीर का होत आहे। बरेचसे विद्यार्थी असे विचारतात की सर, परीक्षा होऊन बरेच दिवस झाले तरी पण मेरिट लिस्ट लागलेले आहेत, प्रोविजनल मेरिट लिस्ट पण लागलेले आहेत, मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी का बोलवत नाहीये, तर वेळ का लागतोय। तर पहा, आज मी ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांचे जे उत्तर आहे देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर आज पहा, एक पेपर मध्ये एक बातमी आलेली आहे आयटीआय इन्स्ट्रक्टर 772 पद भरतीच्या संदर्भामध्ये। ती बातमी तुम्हाला मी दाखवत आहे बा। तर सर्वप्रथम ती बातमी आपण पाहूया, ती बातमी काय होती या भरती प्रक्रिये संदर्भामध्ये बा। तर हे पहा, ही बातमी आहे, पेपर मध्ये ही बातमी आलेली आहे। एकच मिनिट पहा, मेरिट लिस्ट मधील उमेदवारावर आक्षेप। तर हे 17 तारखेची म्हणजे आजचीच, सॉरी कालचीच 17 तारखेची, 17 ऑगस्टची जी आहे ती जाहिरात आहे, ही बातमी आहे पेपरमध्ये आलेली। आणि ही जी की 772 पदाची जी डीबीटीनं पदभरती काढलेली आहे, पदभरतीच्या संदर्भामध्ये आहे। पहा काय सांगितले त्यांनी, मुंबईतील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत डीबीटी 1 ऑगस्टला परीक्षा घेण्यात आली होती, त्यात 772 पदाची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे। या यादीत 2 पेक्षा जास्त पदासाठी एकाच उमेदवाराची नावे आहेत। तसेच यामध्ये अनुभवाचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा संशय असल्याने यादीतील इतर उमेदवारांनी याला आक्षेप घेऊन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांना निवेदन दिले आहेत। याबाबत संभ्रम दूर करावा अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा मेरिट लिस्ट मधील इतर उमेदवारांनी दिला आहे। निवेदनात नमूद केले आहे की परीक्षेनंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे आणि या परीक्षेकरिता वेगवेगळ्या अनुभवाच्या अटी असल्यामुळे व परीक्षा पद्धत सोपी व्हावी याकरिता 3 ग्रुप करण्यात आले होते। यामध्ये ग्रुप B अंतर्गत 8 संवर्ग होते, याला वेगवेगळे अनुभव धारण करणारे उमेदवार अर्ज दाखल करू शकत होते। असे असताना देखील मेरिट लिस्टची पाहणी केली असता एक उमेदवार 8 संवर्गाच्या यादीमध्ये विविध पदाच्या मेरिट लिस्ट मध्ये आहे। आता यातील उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहणार आहेत। यामध्ये एकाच कंपनीचे वेगवेगळे अनुभव प्रमाणपत्र लावल्याचा आरोप निवेदन दिलेल्या उमेदवारांनी केला आहे। तर हे जी भरती प्रक्रिया आहे यामधल्या ज्या प्रोविजनल मेरिट लिस्ट लागलेल्या आहेत यामध्ये असे काही जे समस्या आहेत तर ते बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आढळलेल्या आहेत आणि त्यांनी हे निवेदन जे आहे ते डीव्हीटीला पाठवलेलं आहे। तर डीव्हीटी याची काय करेल पाहता, याच्यावर काय ऍक्शन घेते डीव्हीटी हे पाहणं गरजेचं असणार आहे। कारण डीव्हीटीने आता ह्या मेरिट लिस्ट, प्रोविजनल मेरिट लिस्ट लावलेल्या आहेत आणि ह्या प्रोविजनल मेरिट लिस्ट लावल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा शेड्यूल पण ते लावणार आहेत आणि ते उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवणार आहेत। लवकरच बोलवतील पण अगोदर ते छाननी करतील किंवा एखादी काहीतरी एक ऍक्शन आता ते घेण्याच्या तयारीत असतील पा। हे जे निवेदन त्यांना पोहोचलेलं आहे आणि हे छाननी झाल्यानंतरच ह्या प्रक्रियेला सुरुवात होईल। तर ह्यासाठी ही प्रक्रिया भरती प्रक्रिया लांबत आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी हे जे आजची जाहिरात आलेली आहे ही सर्वांनी पाहायला पाहिजे आणि हे पेपरमध्ये जाहिरात आलेली आहे। तर याबाबतचे सर्व अपडेट जे आहेत, इथून पुढचे जरी अपडेट काही असतील त्या भरती संदर्भामध्ये मी माझ्या चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी समजून सांगेल, वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत राहील। त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असता तर तुम्ही तुमच्या मित्रांना पण शेअर करू शकता ज्यांचा ह्या भरती प्रक्रियेशी संबंध आहे। तर 772 पद भरती जी आहे ती लवकरच उरकिण्याच्या तयारीमध्ये डीबीटी आहे। फक्त हे असे काही निवेदन आणि हे गेल्यामुळे थोडा वेळ लागत असेल
कदाचित आपण असे एक अंदाज वर्तवू शकतो, कारण आजची जी तारीखची 17 तारखेची चीट जी आहे, सॉरी ही पेपरची न्यूज आहे, तर ह्या न्यूजवरून तर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत आहेत आपल्याला. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. मी इथं थांबतो. धन्यवाद.